मागील पावणे दोन महिन्यांपासून नागपुरातील नाग नदीच्या पात्रात दिसत असलेल्या मगरीला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले असून शनिवारी 1 जानेवारीला सायंकाळी या मगरीला पकडण्यासाठी कोल्हापूरवरून वन विभागाचे विशेष पथक आले होते. साधारणतः 4 फुटाच्या या मादा मगरीला पकडण्यासाठी मागील 2.5 महिन्यांपासून वन विभाग व NGO लक्ष ठेवून होते. त्यासाठी कॅमेरे व सापळेही लावण्यात आले होते. मात्र ही मगर काही वनविभागाच्या सापळ्यात अडकत नव्हती. या मगरीला नाग नदीच्या किनाऱ्यावर बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी अनेक दिवसपर्यंत पाहायला मिळाली. त्यानंतर या भागाला प्रतिबंधित करण्यात आले. अखेर शनिवारी 1 जानेवारीला कोल्हापूरवरून आलेल्या वनविभागाच्या विशेष पथकाने या मगरीला पकडण्यात यश मिळवले. या पथकाने लावलेल्या 2 पिंजऱ्यांमध्ये कोंबडी ठेवण्यात आली होती. ती कोंबडी खाण्यासाठी मगर नेमकी पिंजऱ्यात आली आणि अलगदपणे जाळ्यात अडकली. मात्र या नदीत 1 पेक्षा जास्त मगर असल्याची चर्चा असल्याने आता वनविभाग दुसऱ्या मगरीच्या शोधात लागला असून पकडण्यात आलेल्या मगरीला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर सोपस्कारानंतर तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. नदीचा सदस्य आहे. काल सुमारे 1 वाजता कोल्हापूरवरून टीम आली व 4 वाजता ती टीम आपल्या इथे आली नागनाल्याच्या स्पॉटवरती. आणि आल्यावरती त्यांनी सहनिशा केली की मगर कुठे दिसली, कशी दिसली, किती मोठी आहे. आम्ही पूर्णपणे त्यांना माहिती दिली आणि त्यांनी 6 ते 8 विषात तिला ट्रॅप वगैरे लावले. ट्रॅप लावल्यानंतर काल रात्री 2 वाजता सुमारे ती ट्रॅपमध्ये आली व 3:30 पर्यंत तो रेस्क्यू झाला. आणखी मगर असण्याची शक्यता आहे त्याबद्दल? शक्यता नाकारू नाही शकत आपण. शक्यता आहे पर आतापर्यंत स्पॉट नाही झाली. जसे स्पॉट होईल आणि फॉरेस्ट आता त्यांनाही थांबून ठेवलं आहे टीमला. पुढील निर्देश येतपर्यंत ते टीम थांबणार आहे नागपूरला.